स्वच्छतागृह की दारूचा अड्डा की कचरा डेपो. आजरा शहराच्या मध्यवर्ती असणारी बाडा गल्लीतील मशिदीसमोर असणारी नगरपंचायत निर्मिती सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था दारूच्या अड्ड्यासारखी झाली आहे. या स्वच्छतागृहाची जबाबदारी नगरपंचायतची असून नेमून दिलेल्या सफाई कामगार रोज स्वच्छता आणि नीट सफाई करत नसल्याचे आढळून आलं आहे. सार्वजनिक असल्यामुळे लोकांनीही त्याचा गैरफायदा घेतला असून दारूच्या बाटल्या स्वच्छतागृहात आणि परिसरात टाकल्या आहेत. तसेच आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या कचऱ्याची समस्या नगरपंचायतींनी नीट न केल्यामुळे थेट सगळा कचरा या स्वच्छतागृहाच्या दारात येऊन पडतो. संपूर्ण बाजारपेठेसाठी एकमेव स्वच्छतागृह असल्याने याची स्वच्छता नीट राखणे गरजेचे आहे. SBN मराठीच्या माध्यमातून आम्ही नगरपंचायतला विनंती करतो की या स्वच्छतागृहाची नीट स्वच्छता करून घ्यावी आणि लोकांना आवाहन करतो की सार्वजनिक आहे तर याचं भान ठेवून या स्वच्छतागृहाचा वापर करावा. आपल्याकडून चुकीच्या गोष्टी स्वच्छतागृहात होणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच SBN मराठीच्या कव्हरेजला यश नवीन पाईपलाईन कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांनी लगेच काम चालू करून बाजारपेठमधील रस्त्याच्या रेस्टॉरेशनचे काम हाती घेतले. SBN मराठीच्या विनंतीचा मान राखल्याबद्दल संबंधित अधिकारी आणि कामगार यांचे आभार. नमस्कार, मी आकाश शिंदे SBN मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या आजऱ्याच्या बाजारपेठेच्या मध्यवर्ती असणारी जे स्वच्छतागृह आहे हे नगरपंचायतनं लोकार्पण केलेलं आहे, पण या स्वच्छतागृहाचा फज्जा उडताना आपण इथं पाहू शकतोय. या स्वच्छतागृहाला एखादा दारूच्या अड्ड्याचं स्वरूप आलेलं आहे. तसेच महिलांच्या स्वच्छतागृहाच्या बाहेर एखादा कचरा डेपोचं आपण वातावरण पाहू शकतोय. तर नगरपंचायतने या मुद्द्याकडे संपूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. तरी मी SBN न्यूजच्या माध्यमातून नगरपंचायतला आवाहन करतो की यांनी या स्वच्छतागृहाकडे लक्ष द्यावं. जो कोणी सफाई कामगार या स्वच्छतागृहावरती नेमून दिलेला आहे त्याने इथली स्वच्छता नीटनेटकी करावी. इथे आपण या मुतारीच्या बाहेर स्वच्छ सर्वेक्षणचा बोर्ड पाहू शकतोय, पण इथं स्वच्छता काळी मात्र सुद्धा नाही आहे. तर नगरपंचायतने याचं भान ठेवून या स्वच्छतागृहाची स्वच्छता करावी. जे कोण लोक या स्वच्छतागृहाच्या बाहेर कचरा आणून टाकतायत त्यांच्यावरती निर्बंध लादावेत. समोरच वाडा गल्ली आहे, तिथून घंटा गाडी जाऊ शकत नाही, त्यामुळे कदाचित इथले लोक हा जो काही त्यांच्या घरातला कचरा आहे तो या मुतारीच्या बाहेर आणून टाकतात. पण त्यांच्यासाठी एखादी कचरा कुंडीची सुविधा नगरपंचायतने इथे करून द्यावी, जेणेकरून त्यांचाही कचरा व्यवस्थित उचलला जाईल व त्यांचाही कचऱ्याचा प्रश्न सुटेल याकडे सुद्धा नगरपंचायतनं लक्ष द्यावे. व जिथं हा कचरा टाकलेला आहे तिथं एखादा फलक लावावा, तिथं कचरा टाकू नये म्हणून, आणि एखादा माणूस या स्वच्छतागृहावरती नेमून द्यावा, जेणेकरून याच्यामध्ये जे काही टॉयलेट्स वगैरे जी काही निर्मिती केलेली आहे त्याचा महिलांना पुरुषांना सगळ्यांना त्याचा वापर करता यावा, याची स्वच्छता रोजच्या रोज करावी व नीटनेटकेपणा असावा. ज्या काही दारूच्या बाटल्या वगैरे पडलेल्या आहेत त्या काढून तिथली स्वच्छता करून घ्यावी. मुतारीमध्ये जे काही सर्वत्र डाग वगैरे पडलेले आहेत ते व्यवस्थित धुवून घ्यावं. नगरपंचायतने एखाद्या वेळी या स्वच्छतेसाठी एखादं मशीन वगैरे जे प्रेशरनं पाणी वगैरे आपण मारतो त्या पद्धतीत एखादं मशीन प्रोव्हाइड करावं आणि इथली स्वच्छता व इथलं नीटनेटकेपणा कायम जोपासावं असं मी SBN न्यूजच्या माध्यमातून आवाहन करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी आजरा.